नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी कृष्णा गोलपटे. आज देवरुख या ठिकाणी आहे. देवरुख येथील आतिव या ठिकाणी आहे आणि इथे या ठिकाणी घोटणे या गावचे पुनर्वसन झालं आहे. पण अद्याप यांना ज्या समस्या आहेत किंवा यांना ज्या सुविधा सरकारकडून मिळाल्या पाहिजे होत्या त्या यांना अजूनपर्यंत मिळाल्या नाही आहेत. थेट आपण जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. नक्की यांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय सुविधा हवेत किंवा आतापर्यंत सुविधा का मिळाल्या नाहीत हे सर्व आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. किंवा त्यांचा त्या सुविधांचा त्यांनी पाठपुरावा केला आहे का हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. समस्या म्हणजे आता काय माहिती का, पुनर्वसन आमचं 12-13 वर्ष चालू झालं आहे. तर शासनाने काय अजून आम्हाला सुविधा पूर्ण दिलेल्या नाहीत. नागरी सुविधा म्हणा की हे लाईट म्हणा, कुठले 18 नागरी सुविधा आहेत त्याच्यामध्ये काय मिळालेलं नाही अजून. आणि ह्याच्यामध्ये आमचं आता आम्ही पुनर्वसन झालं आहे, परंतु त्याच्यामध्ये काय आलंय, आता आमची जमीन घोटण्यामध्ये 60-60 एकर जमीन होती. आता ह्या ठिकाणी आम्ही आलोय, त्या ठिकाणी आम्हाला हे फक्त 3-4 गुंठ्याचा प्लॉट दिलाय आणि शेतीला वगैरे काही जमीन दिलेली नाही. तर आता आम्ही इथे आल्यानंतर 60-70 कुटुंब आम्ही भूमिहीन आहोत आणि या भूमिहीनमध्ये आता आम्ही करणार काय, पोटाला अन्न पाहिजे, जेवण पाहिजे, तर ते काय मिळू शकत नाही. तर आम्ही आता हे लोकांची मोलमजुरी करून जीवन जगत आहे. काय सांगाल तुम्ही, तुम्हाला आता हे किती वर्ष झाले इथे आणि अजूनपर्यंत तुम्हाला सुविधा का मिळाल्या नाही? 12 वर्ष झाले तिथे येऊन, परंतु शासनाने काय व्याघ्र प्रकल्प जाहीर केला की ते 1995 साली काय अंमलात आणला त्यांनी. तर आमच्या शेजारची गावं गेल्यानंतर, कारण आम्ही तिथे होतो तेव्हा सुखी होतो, आनंदात होतो, परंतु इथे आल्यापासून जे कोण मोलमजुरी कमवत आहे 2-4 रुपये ते डॉक्टरलाच जात आहे, खायला काहीच राहत नाही. आणि त्या ज्या वेळेला शासनाने जगात रेट काय, आम्हाला आमची एका एक आमच्या हकमालकीची जमीन होती, काही फॉरेस्टी नव्हती, कमीत कमी 15 आम्हाला त्यांनी आता 40-50 हजार रुपये गुंठा चाललाय बाजारामध्ये, तर आम्हाला 1500 रुपये एकराने रेट दिला. आज त्या कुटुंबामध्ये 5 भाऊ किंवा 6 भाव असतील किंवा कुणाला 3 लाख रुपये आले किंवा 4 लागले, त्यांनी कुठल्या पद्धतीने ते वाटून घ्यायचे हे शासनाने सुद्धा समजायला पाहिजे. फक्त आश्वासन देतात. इकडे आमची संरक्षण भिंतींची मागणी आहे, मोजमाप करून गेले, आतापर्यंत इकडे दुर्लक्ष केलं आहे सर्वांनी. मोजमाप केव्हा केली होती त्यांनी? नेमकं म्हणजे डेट सांगू शकत नाही, तरी पण 6-7 वर्ष झाली. 7-8 वर्षात सरकारने इकडे कोणतंही लक्ष दिलेलं नाही. आणखीन 18 लोकांना राशन अजिबात मिळतच नाही. रेशन कार्डचं म्हणजे इथे लोकांना कसं, आता इथे 65 लोक आहेत, त्यातून 18 ते 20 लोकांना राशन मिळत नाही. तर सरकारने असं हा त्यांचा गैरफायदा घेऊ नये. आणि कसं होतंय की 18 लोकांना का मिळत नाही, लोकांना उत्पन्न 10,000 दाखवलं म्हणून काय झालं, पण इथं लोक 20-20 हजार लाख रुपयाचे उत्पन्न असून त्यांना लोकांना राशन मिळत असतं आणि आम्हाला लोकांना राशन मिळत नाही. एकतर आम्ही पुनर्वसन लोक झाली लावू आणि आपल्याकडे जमीन नाही, जागा नाही, काय नाही. लोकांचा शेती, लोकांची शेती करून आमचा निरनिर्वाह चालतोय, एवढंच आहे. बाकी ते आपलं रेशन हा शासनाने त्यांना मुद्द्यापत द्यायला पाहिजे, असं काही नाही की त्यांनी देणं फार महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही. आता आम्ही का म्हणून, म्हणजे आम्ही काय केलं तर आम्हाला शासनाने की 10,000 तुम्ही वरती उत्पन्न आहे तर तुम्हाला देता येत नाही. हा म्हणजे ह्या फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्येच कानून आहे की आपल्या सगळीकडे आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. पण आम्हाला याच्यात म्हणायचं असं की आम्ही पुनर्वसन झालेलो, आपल्याला काहीच पुनर्वसन झालेलं म्हणा, भूमी नाही आहे आम्हाला, जमीन नाही आहे. जमीन नसल्यामुळे ते 18 लोकांना द्यायला हवं असं आमचं म्हणणं आहे. सरकारच्या नियमानुसार सगळ्यांनी असं त्याचा पाठपुरावा केलेत, पण फक्त त्याचं आश्वासनच मिळत आहे तुम्हाला, अद्यापही मिळत नाही. कारण त्याचा पाठपुरवठा तर केलेला आहे, सरपंच संघाची बोलणं झालेलं आहे, आमदार संघाची बोलणं झालेलं आहे. तुमची जी जागा होती, तुम्ही शेती वगैरे करून तुमचा संसार सांभाळत होता, परंतु आता पुनर्वसन झालं आणि पुनर्वसनानंतर तुमचं जे कमवण्याचं म्हणजे उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते नक्की कसं चालवतं? उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे आता मोलमजुरी, मोलमजुरीशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. परंतु ह्या कोकणामध्ये तर मोलमजुरीचं दुसरं काही साधन नाही, सर्व म्हणजे हार्ड काम आहे सर्व इकडे, म्हणजे महिलांना किंवा ते काय असलं ते हार्ड काम हे नाही आणि रोजगार पण नाही, म्हणावा तसा रोजगार नाही. 2-2.5 हजार रुपये मध्ये महिला, 400 रुपये मजुरीमध्ये पुरुष, असे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालतो. पण नेहमी नाही मजुरी, केव्हा असते केव्हा नसते, असं कंटिन्यू तर काय मोलमजुरी पण नसते, असं असते. किंवा ह्या
म्हणजे ह्या गावठाणामधल्या ज्या नागरी सुविधा आहेत किंवा संरक्षण भिंती हे गटार हे जे सर्व हे आहेत ते पण शासनाने आश्वासन देऊन सुद्धा ते काय पूर्ण केलेले नाहीत अजून. मुलांना आपल्याकडे शिक्षण बऱ्यापैकी मिळत आहे, आरोग्य सेवा सुद्धा आम्हाला इथून वर निव्यामध्ये जायला लागतंय, तर तिथून आरोग्य सेवेची आम्हाला सेवा म्हणजे सेवा होती आमची. आणि बाकी काही जे सेवा आहेत म्हणजे इतर अशा काही त्या सुद्धा थोड्याफार आम्हाला इथं मिळतात म्हणजे इथे जवळ आलो म्हणून. परंतु आम्हाला इथं ह्या आपल्या ह्याच्या आहेत ना शासनाने आम्हाला फसवणूक केल्यासारखं वाटतंय लोकांना की इथं काही कामं आहेत ते रखडलेले आहेत त्यांचं फक्त आश्वासन देऊन जातात बाकी काही इतर कामं करत नाहीत. असं बऱ्याच वर्ष झालं आम्हाला आश्वासन द्या थोडक्यात थोडीशीच कामं झालेली आहेत आमच्या इथं बाकी सगळी अपुरी कामं आहेत. तर काय सांगाल 12 वर्ष तुम्ही इथे राहताय तुम्हाला ह्या म्हणजे या विभागात कसं वाटतं? ह्या विभागात राहते वाटते म्हणजे कसं एकदम पण काय एवढं म्हणजे हे वाटत नाही पण आपण राहतोय असं म्हणजे आदिवासी लोक राहिल्यासारखं राहत असतो आता पण तसंच वाटतं अजून पण तसंच वाटतंय कारण बघताय ना परिस्थिती ह्या झोपडींची परिस्थिती बघा सगळ्याची परिस्थिती बघून असं वाटतंय की हे जीवन नको असं वाटतंय आणि ह्या जीवनामध्ये एकदम लोकांना मोलमजुरी करून जगावं लागतं त्याच्यासाठी काय पर्याय नाही तर सरकारनं पण त्याच्यात चांगलंसं लक्ष घालावं हे आमची आपली लोकांची अपेक्षा आहे पण तरी सुद्धा आम्ही रोज असं बोलत असतोय पण त्याच्याकडे कोण दुर्लक्ष करत असते. बघ काय सांगाल आतापर्यंत आपण या सगळ्या गोष्टीचा जो आहे 12 वर्ष झाले आणि 12 वर्षात आपण किती पाठपुरावा केलात कोणाकोणाशी भेट घेतली कोणाकोणाशी तुमचं या संदर्भात बोलणं झालं आमदार असो खासदार असो किंवा मग इकडचे पालकमंत्री असो किंवा जिल्हा अधिकारी असो त्यांच्यासोबत तुमचं कधी बोलणं झालंय का? जिल्हा अधिकाऱ्यांसोबत झालं आमचे आमदार शेखर निकम यांच्याशी बोलणं झालं आता सध्या ग्रामपंचायत आहे सरपंचांशी बोलणं झालेलं आहे बोलणं प्रत्येकाशी करतोय पण एवढ्या जणांशी बोलून एकाही माणसाचा आम्हाला अजून काय पटून आलेलं नाही काम करतो बोलतात पण कोणीच काम केलेलं नाही मग ते सरपंच असो आमदार असो किंवा जिल्हा अधिकारी असो काम कोणी करायला तयार नाही मग जे याचं काय म्हणजे आम्ही काय बोलतो आम्ही लोक एकतर वरती कसं होतं लोक शिक्षण नव्हतं शिक्षकच कोण टिकायला मागणार 2 दिवस आले तिथे पळाला आता इथं आल्यापासूनच शिक्षणाची सुविधा ठीक आहे तुमच्या खिशातून देणार आमचं जे हक्काचं आहे कायद्यात आहे तेवढं आम्हाला द्या ना. पुनर्वसन जे केलं त्याचं काय डॉक्युमेंट वगैरे आपल्याकडे आहेत का सर दिलेत का सरकारने कोणते कोणते डॉक्युमेंट वगैरे आहेत तुमच्याकडे? पुनर्वसनाचे डॉक्युमेंट म्हणजे तिथे जे पुनर्वसन झालं त्यानंतर किती घरं बांधण्याचं बाकी अजून एक टप्पा झाला जो तुम्हाला जमीन अलॉट केलेत त्यानंतर मग घरं वगैरे बांधले घरं फक्त आता ते सातच घरं झाले 7 घरं झाली आणि टोटल लोकसंख्या किती आली इथे कुटुंब किती आलीत? कुटुंब कमीत कमी 65 आहेत 65 आणि त्यांनी फक्त 7 घरं दिले दिलेली नाही स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या खर्चाने बांधले आता ते आम्हाला आता काय लावलेलं आहे ज्यांनी पक्की घरं बांधलेत त्यांना घरकुल नाही पण घरकुल देणार असं म्हणलेत का? नाही पक्क्या घरांना नाही कच्च्या नाही देणार पण केव्हा देणार असं काय अवधी दिलाय की बाबा 1 वर्ष लागेल 2 वर्ष लागेल कारण पुनर्वसनचा विषय आहे तर पुनर्वसनचं ते काम त्यांनी फास्ट ट्रॅक वरतीच घ्यायला पाहिजे. हा तर या वर्षी 2 घरं आली होती एक जणांनी बांधलं एकच बांधलं हा आणि एक तसंच राहिलेलं ते बोलतात एकदम सर्व होणार नाही प्रत्येक वर्षी 2-3 2-3 अशी होती आता या वर्षीच एक झालेलं आहे आता पुढच्या वर्षी बघूया किती येतात ते घरकुलाची पण आवश्यकता आम्हाला आहे प्रत्येकाला घरकुलाची आवश्यकता घर आता सगळी आता झोपड्यामध्ये आम्ही राहतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला घर नाही काय नाही असं कसं कसं राहणार आम्ही घरकुलाची आवश्यकता जास्त सगळ्या लोकांना आवश्यकता आहे. एकीकडे आपण या गोठणे गावाला आज भेट दिली होती एकंदरीत ह्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण जाणून घेतल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमदार खासदार जे काही लोकप्रतिनिधी आहेत जिल्हा अधिकारी यांच्यापर्यंत देखील या सगळ्या बाबी पोहोचवल्या आहेत पण अद्याप हे जे ज्यांचे त्यांच्या ज्या त्यांना सुविधा ज्या मिळायला पाहिजेत त्या कुठेही मिळताना दिसत नाहीयेत एकंदरीत त्यांना या सुविधा कधी मिळणार हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतोय. हे आपल्या जे काही प्रश्न आहेत ते कधी सुटणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.